पुण्यातील डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाच्या द्विशताब्दी महोत्सवी वर्षाची सुरुवात काल झाली या महाविद्यालयाला वैभवशाली इतिहास आहे पुरातत्व क्षेत्रात या संस्थेचं भरीव योगदान आहे त्यामुळे डेक्कन कॉलेजला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा मिळाला पाहिजे यासाठी हवं ते सहकार्य करण्यास आपण तयार असल्याचं विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष डॉक्टर भूषण पटवर्धन यांनी यावेळी बोलताना सांगितलं द्विशताब्दी निमित्त डेक्कन कॉलेजचा गौरवशाली इतिहास उलगडणारा हा वृत्तांत पुण्यातील डेक्कन कॉलेजची स्थापना सहा ऑक्टोबर अठराशे एकवीस ला झाली भारतातील ही तिसऱ्या क्रमांकाची सर्वात जुनी शिक्षण संस्था आहे सुरुवातीला हिंदू कॉलेज म्हणून स्थापन झालेल्या या संस्थेला नंतर पुना कॉलेज म्हणून ओळखलं जाऊ लागलं त्यानंतर अठराशे चौसष्ट मध्ये याचं नाव डेक्कन कॉलेज असं करण्यात आलं तत्कालीन मुंबई प्रांताचे गव्हर्नर माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांच्या पुढाकारानं ही संस्था सुरू झाली अठराशे अडुसष्ट साली सर जमशेडजी जिजीबॉय यांनी दिलेल्या एक लाख रुपयाच्या देणगीनं आता ही संस्था येरवडा येथील एकशे पंधरा एकर जागेतल्या वास्तूत स्थिरावली ही वास्तू गॉथिक शैलीत साकारली आहे या वैभवशाली संस्थेत लोकमान्य टिळक गोपाळ गणेश आगरकर इतिहासाचार्य व्ही का राजवाडे गुरुदेव रानडे डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस आदी दिग्गजांनी शिक्षण घेतलं आहे एकोणीसशे चौतीस साली इंग्रज सरकारनं ही संस्था बंद केली होती मात्र विद्यार्थी आणि नागरिकांच्या प्रयत्नानं एकोणीसशे एकोणचाळीस साली ती पुन्हा नव्या दिमाखात सुरू झाली पुरातत्व भाषा विज्ञान संस्कृती आणि इतिहास विषयातील संशोधनात या संस्थेचा मोठा वाटा आहे आकाशवाणी बातम्यांसाठी संतोष गोगले पुणे